सध्या मी अयोध्या नगरीच्या शरयू काटेवरती उभा आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे सर्व मंत्री आमदार खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत 9 एप्रिलचा जो दौरा आहे आणि या ठिकाणी जी महाआरती होणार आहे त्याच्यासाठी जय्यत तयारी सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। युवा सेनेची टीम या ठिकाणी कार्यरत आहे आणि आपण पाहतोय कशा पद्धतीने या ठिकाणी अगदी जल्लोषात ही तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी बॅनर आहेत, शिवसेनेचे धनुष्यबाणाचे आपल्याला झेंडे पाहायला मिळत आहेत आणि ही सगळी तयारी जे करत आहेत ते युवा सेनेचे पदाधिकारी पूर्वेश सरनाईक आहेत, त्यांना विचारूया। तर पूर्वेशजी, खरं तर हे सगळे झेंडे आणि हे सगळे बॅनर पाहून असं वाटत नाहीये की आम्ही अयोध्या नगरीत आहोत, आम्ही उत्तर प्रदेशमध्ये आहोत, महाराष्ट्रमय भगवमय वातावरण करून टाकलेलं। बघा, एकांतरीत आपण पाहत असाल तर आपण एका हिंदू राष्ट्रामध्ये आहोत आणि हा जो चित्र, हा जो दृश्य आपण पाहत आहे, निश्चितपणे काही वर्षांमध्ये संपूर्ण हिंदुस्थानमध्ये तुम्हाला दिसणार आहे। एक हिंदुत्ववादी संघटनेचं नेतृत्व करणारे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर प्रेम करणारी जनता या ठिकाणी आलेली आहे आणि निश्चितपणे आपण पाहत असाल की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या अयोध्येमध्ये येतोय, परंतु कधी असा भगवमय माहोल, भगवमय वातावरण आम्ही आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं। एक सर्वसामान्य शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आज या ठिकाणी आम्हाला जी जबाबदारी सन्माननीय शिंदे साहेबांनी दिलेली आहे ते केल्यानंतर आम्हालाही कुठेतरी मनामध्ये एक आनंद वाटत आहे आणि एक प्रत्येक इथला जो स्थानिक आहे, म्हणजे आपण पाहत असाल तर मुंबई ठाण्यातली काही ठराविक मंडळी या ठिकाणी आलेली आहे, परंतु आमच्या जोडीला काम करणारी जी मंडळी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी स्थानिक आहे, जे आधी होत नव्हतं। आज या ठिकाणी आमच्या जोडीला काम करणारे जे लोक आहेत ते स्थानिक आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळा विश्वास, त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळा आनंद आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळी एनर्जी आलेली आहे आणि त्या एनर्जीला घेऊन एक हिंदुत्व संघटनेचं काम करायची शक्ती त्यांच्यामध्ये सुद्धा मिळते, त्यासाठी या सगळ्या आनंदात या ठिकाणी काम करत आहे। निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी उद्याची जी तयारी आहे या तयारीसाठी कशा पद्धतीचं नियोजन आहे। हे स्टेज, ज्या स्टेजवरती आपण उभे आहोत या ठिकाणीच ही महाआरती होणार आहे आणि त्याचं एकूणच प्रारूप जे आहे हे या ठिकाणी पाहायला मिळते, ते डिस्कस होते। भाऊ चौधरी आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारूयात। एक थोडासा वेळ घेतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आले। आपण साधारणतः पाहिलं असेल तर हे आपल्याला मी मॅप दाखवतोय आपल्या समोर, साधारणतः एक 150 फूट बाय जवळजवळ 50 फूटचा हा मंच या ठिकाणी बनतो आहे। आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी जेव्हा आरतीला येतील त्यांच्या बाजूला, दोन्ही बाजूला त्यांच्या एक मंत्रिमंडळातील सदस्य बरोबर असतील, आमदार असतील, खासदार असतील आणि जे पक्षाचे नेते त्या ठिकाणी बरोबर असतील। या समोरच्या बाजूला ही नदी दिसते, समोरच्या बाजूला एक रॅम्प असेल आणि डायरेक्ट नदीपर्यंत साहेब त्या ठिकाणी जाऊन त्याची आरती आणि दर्शन करणार आहे। माझ्यावर शशिकांत दास महाराज या ठिकाणी आहे। मागच्या काही दिवसापूर्वी जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली त्यावेळेस हे महाराज स्वतः तिथे मंत तिथे आले होते आणि त्यांना आमंत्रित केलं होतं की आपण अनेक वर्ष अयोध्येमध्ये येते, आता मुख्यमंत्री झालात, आपण या ठिकाणी अयोध्येला या, अयोध्येची शरी आरतीचा कार्यक्रम घेऊया आणि त्याचं आमंत्रण ह्या सर्व महंतांच्या वतीने त्यांनी त्या ठिकाणी आमंत्रण होतं आणि त्याचं आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केलेला आहे आणि या ठिकाणी उद्या मोठ्या प्रमाणात मोठी आरती आणि मोठा भरगच्च असा कार्यक्रम या ठिकाणी होतं। शहर पूर्ण भगवमय झालेलं आहे आणि या ठिकाणी उत्तर प्रदेशवासी असेल किंवा महाराष्ट्रातून आली शिवसैनिक प्रचंड उत्सुकता या ठिकाणी आरतीची लागली आहे।